आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत. मला सांगा, सगळीकडच्या सभा रद्द होत आहेत, ठिकाणाला परवानगी देत नाहीत, असं का होतंय? असं का होतं आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, प्रशासनाला विचारलं पाहिजे. असं याच्यामुळेच होतंय की शिवसेनेचा जो आवाज बुलंद होतोय, याला जनतेची शक्ती, जनतेची ताकद मोठ्या प्रमाणावर मिळते. गद्दारांना येणाऱ्या काळात धडा शिकवलं जाईल अशा प्रकारची मानसिकता जनता निर्माण करते, आणि म्हणूनच हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. साहेब, अब्दुल सत्तार जे आहेत, मंत्री आहेत, ते बोलता बोलता असे बोलले की सभेला जर गर्दी होत नसेल तुमच्या, तर माईक स्टेज मी देतो, तुम्ही या बसा, लोकही मीच बोलवतो, पण तुम्ही जर आले नाही तर रणछोडदास असं म्हटलं जाईल, असा नवीन शब्द आता त्यांनी राजकारणात आता आणला आहे. काय म्हणाले त्यावर? फक्त रणछोडदास जर इतिहास बघितला तर अब्दुल सत्तार आहे. हे अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते, तिथलं रण छोडलं, भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. रात्री 1:30-2 वाजता त्यावेळेस फडणवीस साहेबांना भेटले, त्यांनी प्रवेश दिला नाही. मग शिवसेनेत येण्यासाठी मातोश्रीवर मागच्या दारानं आले कित्येक वेळेस. ज्यावेळेस काँग्रेस सोडली त्यावेळेस संभाजीनगरातून लोकसभा मी लढणार अशा प्रकारची राणा भीमदेवी थाटाची घोषणा केली. मग रण त्यावेळेस कोणी छोडलं होतं? रण तुम्हीच सोडलेलं आहे. रण सोडायची सवय ही तुम्हाला आहे. मग पक्षामध्ये सुद्धा कधी नारायण राणे नेते, कधी अशोक चव्हाण नेते, याचं रण सोड, त्याला छोड, त्याला धर, आणि ही प्रवृत्ती अब्दुल सत्तारांनी शिवसेनेला आणि आदित्य साहेबांना शिकवण्याची गरज नाही. हेच आदित्य साहेब तुमच्या ठिकाणी मतदारसंघात येताना, कार्यक्रम नसताना 10-10 गावं थांबवण्यासाठी तुम्हीच आग्रह करत होतात आदित्य साहेबांना. आणि मग त्यास आदित्य साहेब कोण होते? मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आदित्य साहेब अजिंठ्याच्या भेटीला आले होते. अजिंठ्याची भेट असताना प्रत्येक गावात अब्दुल सत्तारांनी आदित्य साहेबांना थांबवलं होतं. का थांबवलं होतं? तर रणछोडदास आदित्य साहेब आहे, तर मग तुम्ही आदित्य साहेबांना का थांबवलं होतं? म्हणतो तुम्ही एक बेमानी गद्दारी केलेली आहे, आणि म्हणून असे शब्द तुम्हाला आठवतात. परंतु आदित्य साहेबांना वर अशा पद्धतीने आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, आणि ही थुंकी तुमच्याच अंगावर येणार. बरोबर आहे. आता राजकारणा व्यतिरिक्त प्रश्न की आता बघतोय आपण नुकसान भरपूर झालंय शेतकऱ्यांचं परतीच्या पावसामुळं, तुम्ही कुठं पाहणी दौरा केलाय, काही लक्षात आले तुमच्या? मी पाहणी दौरा कुठे केला नाही, मला वाटतं तुमच्या चॅनलवर दररोज मी कोणत्या कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे. आजही सकाळीच मी सिल्लोड सोयगाव करून बुलढाण्यात येऊन पोहोचलेलो आहे. काली मी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात जाऊन आलेलो आहे. सिल्लोड आणि सोयगाव हा कृषी मंत्र्याचा तालुका आहे, तिथून ते निवडून आलेले आहे. माझं दाव्यास आहे, चॅलेंज आहे, ते या दोन्ही तालुक्यात अजून एक छदामी अतिवृष्टीच्या मदतीचा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जर ही स्थिती कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात असेल तर महाराष्ट्राची स्थिती काय? महाराष्ट्रात मी म्हणणार नाही अशी स्थिती, महाराष्ट्रात काही ठिकाणी मिळालं, काही ठिकाणी नाही मिळालं. परंतु स्वतः कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात एक छदाम सुद्धा अतिवृष्टीच्या मदतीचा शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. हे सरकार राजकारणात गुंतलेलं आहे, दिल्लीश्वराची मर्जी राखण्यात गुंतलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार काम करू शकत नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार काम करू शकत नाही. महाविकास आघाडी जी बघतोय आपण, याच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चा सुरू आहे, कुजबुज सुरू आहे. असं काही नाही. महाविकास आघाडी हे सगळं आधीपासून मागच्या 3 वर्षापासून जी तयार झालेली आहे ती तशी काम करते, येणार काळसुद्धा अशी काम करेल. आता भारत जोडो यात्रा इथं राहुलजी गांधीजी येत आहेत, शिवसेनासुद्धा त्याच्यात सहभागी होणार आहे, आणि म्हणून येणाऱ्या काळात ही महाविकास आघाडी एक सक्षम व्हावी, आणि हे जे गद्दारी करून जे सरकार आले यांना एक पर्याय ताकदीनं उभा करण्याचा प्रयत्न व्हावा, असा शिवसेनेचा सातत्यानं प्रयत्न आहे. नाही, हा प्रश्न याच्यासाठी होता की सकाळीच गौप्यस्फोट केलेले आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत चंद्रकांतजी खैरे. मी असं म्हटलंय की आमदार संपर्कात आहेत काँग्रेसचे, आणि त्यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंनी असं म्हटलंय की ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, म्हणून हा प्रश्न होता. मला असं वाटतं कोणत्या पक्षातून कोण जाणार काय जाणार ह्या बोलण्याला कोणताच अर्थ राहत नसतो, आणि म्हणून असं येणाऱ्या काळात होईल न होईल याचं मला काही ज्ञान नाही, मला तेवढं ज्ञान मुळीच नाही. परंतु जे कोणी आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, याची संख्या कमी नाही आहे ना, जवळपास 122 ची संख्या आहे ना आता, ठीक आहे, फार कमी नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात ही महाविकास आघाडी
आणखी जर मजबूत झाली, तिघे एकत्र आले, तर निश्चित येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात सक्षम पर्याय नव्हे, आम्ही सत्तेवर राहू शकतो ही स्थिती निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पैठणेसह मी मयूर निकम, झी मीडिया, चिखली, बुलढाणा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे